सर, यात बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न हा असा असा असतो की सगळे सांगतात प्लॅनिंग करा, प्लॅनिंग करा, हे करा, ते करा, पण एक्झॅक्टली प्लॅनिंगमध्ये काय काय करायचं हेच माहीत नसतं. म्हणजे प्रत्येक जण म्हणतो प्लॅनिंग करा, तुम्ही असं असं करून घ्या, तसं तसं करून घ्या, पण मग ह्यात त्यांना एक्झाम्पल नसतं त्यांच्या डोळ्यासमोर. मग सर, एखादं तुम्ही तुमचं पर्सनल लाईफचं एक्झाम्पल वगैरे शेअर करू शकता का की एक्झॅक्टली तुम्ही सकाळी किती वाजता उठायचे, मग त्यानंतर कसं अभ्यास करायचे, तुमच्या प्लॅनिंगमध्ये कसं होतं की मी 2 महिने याला देणार आहे, किंवा तुम्ही तुमचे स्ट्रेंथ वगैरे कसे आयडेंटिफाय केले, विकनेस कसे आयडेंटिफाय केले आणि त्या हिशोबाने कसे पुढे गेले? बिकॉज नाहीतर मग त्यांना एक्झॅक्टली कळत नाही की आम्ही कसं करावं. म्हणजे प्लॅनिंगसाठी ते पण बसतील, पण एक लाईव्ह एक्झाम्पल जर भेटलं असेल तर ते बेस्ट होईल. नमस्कार. प्लॅनिंग करताना आपल्याला सगळ्यांना लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म अशा दोन्ही प्रकारचं प्लॅनिंग करायचं आहे. आय नो की तुम्ही बऱ्याच जणांनी व्हिडिओ बघितला असेल, पण मी परत एकदा रिपीट करतो कारण हे तेवढं महत्त्वाचं आहे. आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे जसं सरांनी सांगितलं की पूर्ण प्रोसेसचं प्लॅनिंग करायचं आहे. प्रिलिमिन्स आणि इंटरव्ह्यू काही वेगळ्यावेगळे एकाच एक्झामचे वेगवेगळे पैलू आहेत, त्याच्यामुळे आपण पूर्ण एक्झाम क्लिअर करून आपण पोस्ट होल्डर बनणार आहोत या उद्देशाने आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे. पण त्या प्लॅनिंगकडे जाण्यासाठी आपल्याला एक एक वीकचं जर का आपण टाईम प्लॅनिंग केलं तर ते जास्त योग्य ठरेल असं मी माझ्या अनुभवावरनं सांगू शकतो. उदाहरणार्थ समजा आपल्याला, फॉर एक्झाम्पल, की आपल्याला समजा माउंट एव्हरेस्ट चढाई करायची तर आपण लगेच काय हिमालयात जाऊन चढायला लागत नाही. आपण पहिले सिंहगडावर ट्रेकिंग करू, मग कळसुबाईवर ट्रेकिंग करू, मग एखादा दुसरा. सॉरी टू इंटरप्ट, वी हॅव राजश्री पाटील मॅम विथ अस. हे DYSP आहेत 2017 तर ते HV देसाईचे एकदम इम्पॉर्टंट स्टुडंट आहेत. त्यांनी सगळं काही एकदम नीट जसं सांगितलेलं आहे तसं त्यांनी इम्प्लिमेंट केलेलं आहे. त्यांना आत्ता त्यांचं इंट्रोडक्शन आपण नंतर एकदम डिटेलमध्ये घेऊ, पण आत्ता आपण जो आपला कार्यक्रम चालू आहे तो स्टार्ट करू. येस, थँक्यू. ओके, सो मी कंटिन्यू करतोय. आपण सिंहगडावर होतो, आधी सिंहगड, मग कळसुबाई, मग एव्हरेस्ट. सो आपण हळूहळू टप्प्याटप्प्याने सुरू करतो, राईट? सो सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचे स्ट्रेंथ आणि नॉन स्ट्रेंथ कसे कळतील? मी वीकनेस म्हणत नाही आहे, नॉन स्ट्रेंथ म्हणतो आहे, कारण आपल्याला आपली स्ट्रेंथ आहे ती इतकी परफेक्ट करायची आहे की त्याच्यामध्ये आपण 100% एफर्ट दिलेच पाहिजेत, तेवढे आपल्याला प्रश्न अटेम्प्ट करतात आले पाहिजेत, आपल्याला बेस्ट मार्क त्यातून मिळालेच पाहिजेत. आणि मग इतर विषय मला मान्य नाही की आपण माणसोत आपल्यामध्ये काही वीकनेसेस असतात, काही विषय नावडते असू शकतात, पण ते सुद्धा आपल्याला इतक्या पातळीवर अभ्यास करायचे आहेत की निदान त्याच्यामध्ये आपण डिझास्टर झालं नाही पाहिजे, की आपण निदान अबाऊ ॲव्हरेज तरी मार्क मिळवले पाहिजेत. असे तुम्हाला स्वतः विषय निवडावे लागतील. बरं, तुम्हाला जर का ते ऑलरेडी कळाले असतील तर उत्तम आहे, नसतील कळालं तुम्ही राज्यसेवेचे मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर्स घेऊन ते सोडवा. म्हणजे आत्ता तुम्ही 0 लाईनला किती आहात ते तुम्हाला कळेल. तुम्ही आत्ता तुमचा अभ्यास अजिबात झालेला नसेल किंवा 2 महिने अभ्यास केला असेल, 1 वर्ष अभ्यास केला असेल, आत्ताच्या आज म्हणजे उद्या तुम्ही जाऊन राज्यसेवेचे कुठलेही प्रश्नपत्रिका सोडवा प्रिलिम्सच्या, म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्हाला नक्की कुठल्या विषयावर अजून कमांड येणं बाकी आहे आणि कुठल्या विषयावर तुमची कमांड आहे. एकदा ते आयडेंटिफाय झालं की मग तुम्हाला ज्या विषयांवर अजून कमांड येणं बाकी आहे, जे तुमचे नॉन स्ट्रेंथ आहेत, ते पहिले घ्या. आणि मग आपल्याला आठवड्याचं प्लॅनिंग हे का करायला सांगतो मी, कारण आपल्या डोक्यामध्ये आठवड्याचं जे युनिट आहे ते फिक्स असतं, बरोबर? आपल्याकडे जे महिने आहेत इंग्रजी महिने, ते काही 28 दिवसांचे आहेत, लीप इयर असेल तर 29, काही 30चे आहेत, काही 31चे आहेत. सो आपण महिन्याचं प्लॅनिंग केल्याने त्याच्यामध्ये आपण डिव्हिएट होण्याची शक्यता खूप जास्त असते, पण आपली डेली कामं जे ते आपण वारानुसार ठरतो ना. समजा गुरुवारी मला दत्ताला जायचं आहे, शनिवारी समजा मला मारुतीला जायचं आहे, किंवा रविवारी आपण समजा आता जे कोणी बाहेर राहत आहेत त्यांना माहिती असेल की रविवारी आपला कपडे धुण्याचा वार असतो, बरोबर? किंवा रविवारी आपल्या मेसेज बंद असतात सगळ्या, मग आपल्याला जेवण शोधणं हा एक मोठा कार्यक्रम बनून जातो आपल्यासाठी. सो आपला डेली कार्यक्रम हा वारानुसार ठरतो. सो मला असं वाटतं माझ्या अनुभवावरून की एखाद्या विषयाचा अभ्यास करायचा असेल, एक किंवा 2 विषयांचा अभ्यास करायचा असेल, तर सोमवार ते रविवार हे जर का तुम्ही प्लॅनिंग करू शकलात तर बेस्ट राहील. आणि प्लॅनिंग करत असताना तुम्हाला खरोखर प्रामाणिकपणे बसून बघा की तुम्हाला किती वेळ अभ्यासाला देता येतोय, प्रामाणिकपणे, स्वतःशी प्रामाणिक राहून, दुसऱ्या कोणाला दाखवण्यासाठी नाही, आईबाबांना मित्रमैत्रिणींना दाखवण्यासाठी नाही, स्वतः स्वतः बघा की तुम्हाला किती वेळ देता येतोय. तुम्ही लायब्ररीत बसलं की तुम्ही किती वेळ बसू शकता एका ठिकाणी, तुमचे पेशन्स किती आहेत ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बरं, आम्ही असं म्हणत नाही की तुम्हाला आत्ताच लगेच तुम्ही 2 तास एका ठिकाणी बसून अभ्यास करा, नॉट नेसेसरी. आता जर का तुम्ही 30 मिनिट एका ठिकाणी बसू शकत असाल तर ठीक आहे, पुढच्या आठवड्यामध्ये ते 40 मिनिटं होईल याची प्रयत्न करा, त्याच्या पुढच्या आठवड्यात 50 मिनिटं, मग 1.25 तास, 1.5 तास होईल असा प्रयत्न करा. पण मिनिमम 2 तास एका ठिकाणी बसण्याची तयारी ठेवा, कारण आपल्याला प्रिलिम 2-2 तासाचे पेपर द्यायचे असतात, मेन्सचे 2-2 तासाचे पेपर द्यायचे असतात. जर का आपल्याला 2 तास एका ठिकाणी बसायची सवय नसेल तर आपल्याला पायाला रग लागते, मेंदू आपला डिव्हिएट होतो आणि आपल्याला परफॉर्म ज्यावेळेस करायचं असतं तेव्हा आपण परफॉर्म करू शकत नाही. सो तुमचं मॅक्झिमम एका विषयाचं लिमिट 2 तास असलं पाहिजे असं मी माझ्या अनुभवावरून सांगतो. अभ्यासाचं प्लॅनिंग करताना तुम्ही सोमवार सकाळपासून प्लॅनिंग कराल
आणि रविवार संध्याकाळपर्यंत. सोमवार ते शनिवार तुमचं डेली, मी असं सांगतो की तुम्ही दोन विषय घ्या, एक विषय असा घ्या जो तुम्हाला खूप आवडतो आणि एक विषय असा जो तुम्हाला आवडत नाही, जो तुम्ही तुम्ही त्याला कठीण समजता. आणि मग कठीण असणारा विषय तुमच्या सगळ्यात प्रोडक्टिव्ह वेळेत घ्यायचा आहे, कारण तेव्हा आपला मेंदू खूप फ्रेश असतो. आणि कठीण असा विषय झाल्यानंतर सोपा विषय घ्यायचा आहे दुपारच्या वेळेस, जेव्हा आपण शक्यतो मेसनंतर आल्यानंतर झोपत असतो वगैरे, किंवा डुलक्या काढत असतो, किंवा आपल्याला गप्पा मारायची इच्छा होते, किंवा चहा घ्यायची इच्छा होते, त्यावेळेस तुम्ही आवडीचा विषय घ्या. आता सीसॅटबद्दल तर प्रणील सर स्वतः खूप तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतात, त्याच्यामुळे मी सीसॅटवर फार जात नाही. आपल्याला राज्यसभेमध्ये करंट अफेअर्सचे जे 15 प्रश्न असतात, ते सुद्धा तुम्हाला मेसवरून आल्यानंतर मधल्या काळात सुद्धा 15 प्रश्नांसाठी करंट अफेअर्स जे वाचायचं ते वाचता येतं. आठवड्याचा अभ्यास करताना मी असं सजेस्ट करेन की दोन विषय घ्या, एक विषय तुमचा स्ट्रेंथ विषय, एक विषय तुमचा नॉन स्ट्रेंथ विषय, आणि असं आठवड्या आठवड्याचं प्लॅनिंग करून तुम्हाला प्रिलिमचा अभ्यास कधी कम्प्लीट करायचा आहे, मेन्सचा अभ्यास कधी कम्प्लीट करायचा आहे हे तुम्ही प्लॅनिंग करा. समजा यावर्षी लोकसभा निवडणुका असल्यामुळे फेब्रुवारीमध्ये प्रिलिम झाली, पुढच्या वर्षी सांगता येत नाही. राज्यसेवा कदाचित एप्रिलमध्ये पण प्रिलिम होऊ शकते किंवा फेब्रुवारीमध्ये पण असू शकते. आपण बेस्ट केस सिनारिओ फेब्रुवारीमध्ये प्रिलिम धरून चालायची, कारण आपण समजा फेब्रुवारीचं प्लॅनिंग केलं आणि एप्रिलमध्ये झालं तर आपल्याला अजून रिवाईज करायला वेळ मिळेल, पण आपण एप्रिलचं प्लॅनिंग केलं आणि फेब्रुवारीमध्ये प्रिलिम झालं तर आपलं सगळं प्लॅनिंग बोंबलतं आहे. त्याच्यामुळे आपण फेब्रुवारीमध्येच प्रिलिम आहे असा विचार करून प्लॅनिंग करा आणि अगेन रिव्हर्स इंजिनिअरिंग करा. साधारणपणे तुम्हाला 2 ते 2.5 महिने पूर्णपणे प्रिलिमच्या अभ्यासासाठी आणि पेपर सोडवण्यासाठी लागतात, तर तुम्हाला ते कव्हर करायचेच आहेत. 2017 बॅचचे DYSP सुदर्शन राठोड आपल्यामध्ये आले. STI क्लिअर झाले होते आणि 2017 DYSP आणि त्याच्या आधी BAMS आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, त्याच्यामुळे वैद्य सुदर्शन राठोड DYSP. आपण त्यांचं फॉर्मल इंट्रोडक्शन माझ्या उत्तरानंतर करूया, ठीक आहे? प्रोसेस. सो आठवड्या आठवड्याचं प्लॅनिंग करा, हे झालं तुम्हाला सांगून झालं आहे. आणि तुमचा अभ्यासाचा मॅक्झिमम एका दिवसातला पिरियड हा आत्ता जर का 4 तास असेल तर तो मॅक्झिमम 8 तासापर्यंत येण्याचा खरंच प्रयत्न करा, ठीक आहे? आणि तुमचं स्ट्रेंथ आणि नॉन स्ट्रेंथबद्दल बोलणं झालं, प्लॅनिंग तुम्हाला करायचं सोमवारपासून रविवारपर्यंत. समजा तुम्ही सोमवार ते शनिवार अभ्यास व्यवस्थित कंप्लीट केला तर रविवारचा दिवस तुमचा अवांतर वाचनासाठी असू शकतो, किंवा सोमवार ते शनिवारमध्ये एखादा दिवस तुमचा मिस झाला, काही प्रॉब्लेम आले, काही अडचणी आल्या, की तुम्हाला इतर काही कामं असतील, तर ते तुम्ही रविवारी कव्हर करण्यासाठी ठेवा. रविवारचा दिवस हा बफर ठेवा शक्यतो, की समजा सोमवार ते शनिवार तुम्हाला काही जमलं नाही तर रविवारी तुम्हाला ते कव्हर करता येईल. किंवा जर का कव्हर झालं तर एखादा चांगला मूवी बघा. Article 15 हा चांगला मूवी येऊन गेला होता, बरोबर? कबीर सिंग नाही बघायचा, Article 15 बघायचा. सो चांगले मूवीज बघा ना. आपण राज्यसेवेचा अभ्यास करतो म्हणजे काय आपण एकदम पूर्णपणे संत महात्मे होऊन गेलो असं नाही आहे. चांगले मूवीज बघा रविवारच्या वेळेस, चालतंय, हरकत नाही. किंवा अवांतर वाचन करा. प्रणय सर तुम्हाला अजून सांगतील त्याच्यानंतर, पण सीसॅटमध्ये 80 प्रश्नांपैकी 50 प्रश्न हे कॉम्प्रिहेन्शनचे असतात आणि ते कॉम्प्रिहेन्शनचे 50 प्रश्न तुम्हाला 1 तास ते 1 तास 10 मिनिटांमध्ये सोडवणं अपेक्षित असतं, जर का तुम्हाला पुढच्या मॅथ्सच्या प्रश्नांना योग्य वेळ द्यायचा असेल तर. त्याच्यामुळे तुमचं रिडिंग स्पीड वाढणं गरजेचं आहे. ती एक्सरसाइज किंवा तुमचं इंग्लिश चांगलं नसेल असं तुम्हाला वाटतंय तर इंग्लिश सुधारण्याची एक्सरसाइज सुद्धा तुम्ही रविवारी करू शकता. बरं, असं आहे का की तुमचं प्लॅनिंग परफेक्ट झालंच पाहिजे? अजिबात नाही. आपण माणूस आहोत, आपण चुकतो. जर का तुम्हाला वाटलं की माझं या आठवड्याचं प्लॅनिंग सक्सेसफुल झालं नाही, मी जेवढं प्लॅन केलं होतं त्याच्यापेक्षा फक्त 60% किंवा 70% इम्प्लिमेंट होऊ शकलं, हरकत नाही ना, ते फाडा आणि परत नवीन तयार करा. तुम्ही तुमच्या चुकांतून दरवेळेस शिकला पाहिजेत आणि दॅट इज द वे टू सक्सेस. तुम्ही स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करत राहा. आपण कोणीच परफेक्ट नाही आहोत, आम्ही पण परफेक्ट नाही आहोत. तुमच्यामध्ये जे काही नॉन स्ट्रेंथ आहेत ते तुम्हाला 5-5% दरवेळेस इम्प्रूव्ह करायचं, म्हणजे तुम्ही हळूहळू सुधरत जाल. जो व्यक्ती 3 फूट उडी मारू शकतो त्याला जर का तुम्ही एकदम 8 फूट उडी मारायला सांगितलं तर शक्य नाही ना. पण 3 फुटाच्या ऐवजी 3 फूट 5 इंच, 3 फूट 10 इंच, मग 4 फूट 4.25 फूट असं करत करत हळूहळू इम्प्रूव्ह करा. प्लॅनिंग करताना तुमचं प्लॅनिंग चुकत असेल तर चुकू द्या. तुम्हाला जेवढ्या चुका करता येतील तेवढ्या सगळ्या चुका करून घ्या आता, पण प्रत्येक वेळेस त्या चुकातून शिकत जा. आठवड्याचं प्लॅनिंग करून हळूहळू महिन्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 विषय कम्प्लीट कव्हर झाले पाहिजेत आणि मग रिव्हर्स इंजिनिअरिंग रिव्हर्स मॅनेजमेंट करून तुमचा प्रिलिमपर्यंतचा आणि मेन्सपर्यंतचा अभ्यास कव्हर करायचा प्रयत्न करा. सो 2 प्रकारचं प्लॅनिंग करायचं तुम्हाला. इन शॉर्ट, लॉंग टर्म म्हणजे पूर्ण प्रोसेसचं, त्याच्यामध्ये मग प्रिलिमसाठी किती वेळ द्यायचा आहे, मेन्ससाठी किती वेळ द्यायचा आहे, आणि शॉर्ट टर्म म्हणजे एका वीकचं, आठवड्याभराचं, ठीक आहे? थँक्यू. हॅलो, चालू आहे ना?
प्लॅनिंगविषयी आता भरपूर सांगितलेलं आहे त्यांनी. मी माझं सिम्पल थोडक्यात सांगतो फक्त. एकतर दोन प्रकारचे असू शकतो, आपण 3-4 वर्षापासून अभ्यास करतो आहे आपण, किंवा जे रिसेंट आलेत नवीन. तर नवीन आलं त्यांना मला सल्ला एवढा द्यायचा की प्रिलिमला तुम्ही 3 महिने तरी डेडिकेटेड द्या, पूर्ण 3 महिने कम्प्लीट प्रिलिम करा फक्त, त्यानंतर तुम्ही मेन्सला भरपूर वेळ भेटतो. म्हणजे आता म्हणजे 1 महिना वगैरे देऊ नका प्रिलिमला, कारण मग प्रिलिमच नाही झालं तर पुढे काहीच कामाचं नाही. कारण एकही प्रिलिम जर तुम्ही पास झालात ना, तुमचा कॉन्फिडन्स एवढा वाढून जातो की पुढची मेन्स तुम्ही शुअर शॉट म्हणजे क्रॅक करताच. त्यामुळे प्रिलिमवर सर्वात जास्त फोकस करा जे नवीन आलेत. पण जे 3-4 वर्षापासून करतायत त्यांना माझा सल्ला असा आहे की जी रिसेंट एक्झाम तुमची जी येणार आहे ती टार्गेट करा. म्हणजे असं नाही की तुम्ही, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की पहिल्यांदा टार्गेट सेट करा तुम्हाला काय करायचं आहे. आता माझं कसं होतं की मी 3-4 वर्ष आधीपासून तयारी करतच होतो, त्यामुळे प्रिलिमला स्पेसिफिक मला असं 2-3 महिने काही वेळ द्यावा लागला नाही. मग मी काय केलं की जानेवारीमध्ये STI पण होती, फेब्रुवारीमध्ये मग नंतर राज्यसेवा होती. मग माझं टार्गेट होतं की आपण STI क्लिअर करावं, कारण हातात पोस्ट घ्यावी आधी, नंतर मग राज्यसेवा करावी. तर जे 2-3 वर्षापासून करत आहेत ना, त्यांना सल्ला असा आहे की जे रिसेंट एक्झाम राहील जवळची तर ती क्रॅक करण्याचा प्रयत्न करा. कारण आता जवळपास आत्ता जे जॉईन झालेत आमच्यासोबत यशदामध्ये, तर जवळपास एक 60-70 मुलं STI जॉईन होते आधी. म्हणजे तुम्ही विचार करा की STI ही एक स्टेपिंग स्टोन आहे, तिथून तुम्ही पुढे तयारी कुठलीही करू शकता. म्हणजे डेप्युटी कलेक्टर झालेले म्हणजे 10 पैकी 6-7 जण तर STI आहेत ऑलरेडी. त्यामुळे असं नाही की ती पोस्ट काही छोटी मोठी नसते, तुम्ही काढल्यानंतर तो जो कॉन्फिडन्स असतो ना तुम्हाला परत पुढे खूप काही मिळून देऊ शकतो. तर त्यामुळे तसंही प्लॅनिंग करू शकता तुम्ही. आणि माझं प्लॅनिंग खूपच सिम्पल राहायचं, मी जास्त काही विचार करायचो नाही की किती तास काय करायचं वगैरे. एक बुक लिस्ट बनवायची प्रॉपर, 7 टॉपिक असतात प्रिलिमचे, 7 टॉपिकला 7 बुक्स कोणते वाचायचे तेवढे काढायचे. त्यातले आपलं पॉलिटी वगैरे तर खूप वेळा वाचून झालेलं असतं, म्हणजे ते तर एवढ्या वेळा वाचतो की आपण ते परत पॉलिटी घेऊन बसले की आपण स्वतःला समजायचं विचारायचं की गरज आहे का खरंच. तर त्यापेक्षा काय करायचं, जे टॉपिक आपण ऑलरेडी वाचलेले आहेत त्याला 1 रिडिंगमध्ये उरकून टाकायचं, आणि सायन्ससारखा किंवा करंटसारखा जो टॉपिक आहे ज्याला जास्त वेळ द्यायची गरज आहे त्याला थोडं वारंवार जास्त वाचायचं. म्हणजे तुम्हाला मार्क्स इम्प्रूव्ह झाले पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही काही जणांना सडनली स्वतःमधलं कॅलिबर कळतं. म्हणजे मी बरेच जण बघितलं जे PSI वगैरे तयारी करतात पण राज्यसेवेत त्यांचा स्कोर एकदम तोडीचा असतो. म्हणजे GS चा एकदम भारी स्कोर आणि CSAT मध्ये पण चांगला येतो, आणि ते डायरेक्ट बाउंड्रीवर जाऊन बसतात प्रिलिमच्या, आणि तेव्हा त्यांना द्विधा होते की आता मी राज्यसेवा करू का. तर त्यामुळे सगळ्यांनी एक लक्षात ठेवा की तुमच्यामध्ये कॅलिबर खूप असते, फक्त तुम्हाला ते प्रिलिम दिल्यानंतर कळते. तर त्यामुळे आधीच तुम्ही कॉन्फिडंट राहा आणि त्या दृष्टीनं तयारी करण्याचा प्रयत्न करा. आणि टार्गेट शेवटी एकच ठेवा, आपण कुठलंही ठेवा. म्हणजे तुम्ही मल्टिपल एक्झाम सगळ्या फॉर्म भरायच्या, म्हणजे तलाठीपासून महापरीक्षा पोर्टल जरी असलं तरी फॉर्म भरायचं, परीक्षा द्यायची आपण, पण टार्गेट एकच ठेवायचं की आपल्याला हे टार्गेट करायचं आहे. त्या दिवशी जाऊन फक्त परीक्षा देऊन यायची, कारण कुठली एखादी पोस्ट हाताला लागणं खरंच गरजेचं असतं सुरुवातीला.